तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना मनपा प्रशासनाच्या वतीने केल्या जात असून विविध प्रकारच्या आस्थापना सुरू ठेवण्याबाबत असलेल्या शासन निर्देशाचे पालन न केल्याने व रात्री 8 वाजेनंतर आस्थापना सुरू ठेवल्याने द्वारका परिसरातील 3 ट्रॅव्हल्स सील करण्यात आले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या जीआर प्रमाणे आणि अधिसूचनेद्वारे सर्व प्रकारच्या आस्थापना कालपासून बंद आहेत। आपण वारंवार सर्व प्रकारच्या आस्थापना 8 वाजेपर्यंत बंद करण्यात यावं आणि 8 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण 2 दिवस सतत जनजागृती करूनही जे आस्थापना आज रोजी वेळेच्या जास्त सुरू होत्या व त्यानंतरही त्यांनी आदेशाचं उल्लंघन केलं, त्यामुळे आज द्वारका परिसरामध्ये मनपाचे व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमानानं आज इथे आपण 3 दुकानं 3 ट्रॅव्हल्सची दुकानं सील केलेली आहेत। यापुढे सर्व दुकानदारांना आणि इतर हॉटेल किंवा इतर असतील त्यांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार 8 वाजेला संपूर्ण आस्थापना म्हणजे संपूर्ण आस्थापना अत्यावश्यक सेवा फक्त वैद्यकीय सेवा वगळून बंद करण्यात आलेल्या आहेत। त्याप्रमाणे सर्वांनी सूचनांचं पालन करावं आणि कोविडचा प्रसार जास्त होणार नाही त्यासाठी दक्षता घ्यावी, त्यासाठी ह्या कारवाई करण्यात येईल। शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी आस्थापना सुरू ठेवणे नियमांचे पालन न केल्याबद्दल सोमवारी रात्री द्वारका परिसरातील सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स, शताब्दी ट्रॅव्हल्स, एके ट्रॅव्हल्स या आस्थापना सुरू असल्याचं परिसराचे नोडल अधिकारी माननीय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या पथकाने या 3 ट्रॅव्हल्सवर कारवाई करीत हे ट्रॅव्हल्स सील करण्याची कार्यवाही केलेली आहे। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।